नमस्कार कुबेरकर, मी अनुजाराव आणि इन्स्पायरवित अनुजा या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरच्या सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, इन्स्पायरवित अनुजा या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरच्या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय हे पाहिलं, त्यानंतर व्यक्तिमत्व विकासासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे या विषयावर आपण चर्चा केली. त्यामध्ये आपण पाहिलं की बॉडी पोस्चर आणि बॉडी लँग्वेज हे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व प्रभावी करण्यामध्ये कितपत भर टाकू शकतात. आज आपण पाहणार आहोत कम्युनिकेशन स्किल म्हणजेच संभाषण कौशल्य. मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्याच्या आधी एका गोष्टीवर प्रकाश टाकणं किंवा एक मुद्दा स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. आपल्या समाजामध्ये संभाषण कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल संदर्भात बोलताना एक प्रचंड मोठा गैरसमज प्रचलित आहे, आणि तो गैरसमज म्हणजे की जर तुमचं संभाषण प्रभावी व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी येणं हे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही संभाषणाच्या बाबतीमध्ये शून्य आहात. मित्रांनो, मी इथे नमूद करू इच्छिते की असं काहीही नाही, तुमच्या मातृभाषेतनं किंवा तुम्ही ज्या माध्यमातून शिकलेले आहात त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तितकंच प्रभावी संभाषण करू शकता जितकं तुम्ही इंग्रजी भाषेमधनं करू शकता. इनफॅक्ट मी तर म्हणेन की इंग्रजी माध्यमातून शिकलेले किंवा इंग्रजी ही ज्यांची मातृभाषा आहे अशा व्यक्ती सुद्धा काही वेळेस प्रभावी संभाषण करू शकत नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये असलेला हा न्यूनगंड काढून टाका की मला इंग्रजी येत नाही म्हणून मी प्रभावी संभाषण करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेतूनही तितकंच प्रभावी संभाषण करू शकता. संभाषण कौशल्य प्रभावी बनवण्यासाठी आणखी एका मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. तो मुद्दा म्हणजे की संभाषण करत असताना आपल्याला काही आपल्यापैकी काही जणांना सातत्याने काही शारीरिक हालचाली करण्याची सवय असते. तो त्यांचा दोष नाही, ते त्यांच्याकडनं नकळत होत असतात, ते त्यांना समजत देखील नसतं. उदाहरणार्थ काही जणांना बोलत असताना सातत्याने पाय हलवण्याची सवय असते, किंवा काही जणांना संभाषण करत असताना हातामध्ये ज्या वस्तू असतील, उदाहरणार्थ की चेन असेल किंवा पेन असेल किंवा एखादं नोटबुक असेल, सतत त्याच्याशी चाळा करत राहण्याची सवय असते. सतत की चेन फिरवत राहणं किंवा पेनशी खेळत राहणं किंवा समोर असणाऱ्या वस्तू बरोबर खेळ हे त्यांच्याकडनं नकळतपणे होत असतं, ते त्यांच्या लक्षात देखील येत नसतं. परंतु अशा वेळेस होतं काय की तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर संभाषण करत आहात त्या व्यक्तीचं लक्ष तुमच्या मुद्द्याकडे जातच नाही, त्या व्यक्तीचं लक्ष हे तुमच्या शारीरिक हालचालींकडे जात असतं. त्यामुळे तुमचे मुद्दे हे प्रभावीपणे तुम्ही मांडू शकत नाही. त्यामुळे आपल्या या शारीरिक हालचालींवर नियंत्रण मिळवणं किंवा त्या जाणीवपूर्वक कमी करून तुम्ही तुमचं संभाषण प्रभावी बनवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे हावभाव किंवा ज्याला आपण म्हणतो फेशियल एक्सप्रेशन्स. काही व्यक्तींना संभाषण करत असताना उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर तुमच्याबरोबर संभाषण करत असेल आणि जर तुमचं दुसरीकडेच लक्ष असेल तर त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की अरे यांना तर माझ्या बोलण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. अशा वेळेस संभाषण नीरस ठरू शकतं किंवा प्रभावहीन ठरू शकतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही समोरची व्यक्ती ही ज्यावेळेस तुमच्याशी संवाद साधत असेल त्यावेळेस त्या व्यक्तीच्या नजरेला नजर द्या. तुमच्या चेहऱ्याचे हावभाव असे असले पाहिजेत की हा मी तुमचं ऐकतोय आणि मला तुमचं ऐकण्यामध्ये रस आहे. त्यावेळेस ते जे संभाषण आहे ते अधिक उत्साहपूर्ण होऊ शकतं, अधिक प्रभावी ठरू शकतं. नजरेला नजर देणं याचा अर्थ सातत्याने त्यांच्याकडे रोखून बघणं असं होत नाही, तर तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन असे असले पाहिजेत की तुम्हाला त्या संभाषणामध्ये इंटरेस्ट आहे. जर तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन हे चुकीचे असले तर त्या व्यक्तीला तो स्वतःचा अपमान वाटू शकतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवर म्हणजेच हावभावावर लक्ष द्या, जेणेकरून तुमचं जे संभाषण आहे ते अधिक प्रभावी होऊ शकेल. त्यानंतरची गोष्ट आहे संभाषण करत असताना आपल्याला काही वेळेस काही शब्द वारंवार उच्चारायची सवय असते. आपण ते जे शब्द आहे ते सातत्याने आपल्या बोलण्यामध्ये येत असतात हे सुद्धा आपण जाणीवपूर्वक करत नसतो, तर ते आपल्याकडनं नकळतपणे होत असत. अशा वेळेस ते काही वेळेस मग ते जे संभाषण आहे ते हास्यास्पद वाटू शकतं,
परंतु माझं असं म्हणणं आहे, माझं असं मत आहे, अशासारखी जे काही छोटी छोटी वाक्य आहे, छोटे छोटे शब्द आहेत, ते आपल्या बोलण्यामध्ये वारंवार येत असतात. त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये असे कोणते शब्द वारंवार येतात त्याचा अभ्यास करा आणि ते शब्द जाणीवपूर्वक कमी करण्याचा किंवा आपल्या संभाषणामध्ये ते कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्या हँड मुवमेंट्स. हो, आपण फार वेळेस फार मी फार निरीक्षण केलेलं आहे की काही वेळेस जर आपला मुद्दा पटवून द्यायचा असेल तर आपल्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं, आपलं जास्त लक्ष असतं हातवाऱ्यांकडे. आपल्या एवढे हातवारे होत असतात की आपल्याला वाटतं की आपल्या हातवाऱ्यांद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा आपण पटवून देऊ शकतो. परंतु जसं मी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं की तुमच्या शारीरिक हालचाली, पाय हलवणं, किचनशी खेळणं, सातत्याने हातवारे करणं, या गोष्टी तुमच्या संभाषणाचा जो मुख्य गाभा आहे त्या गाभ्यावरचं लक्ष जो फोकस आहे तोच हलवून टाकतात. त्याच्यामुळे या ज्या अनावश्यक शारीरिक हालचाली आहे, हातवारे करणं आहे, हातवारे करत असताना काय होतं, समोरची व्यक्ती तुमच्या हातवाऱ्यांकडेच बघत राहते, तुम्ही काय बोलता हे त्यांना उमजतच नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ते त्याच्याकडे काय म्हणतात त्याला महत्वपूर्ण दृष्टीने बघतच नाही. त्याच्यामुळे हातवारे करणं हे गरजेचं आहे, तुमचा मुद्दा पटवून देणं हे गरजेचं आहे, परंतु ते जास्त प्रमाणात होत नाही येत ना, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सो संभाषण कौशल्याच्या संदर्भात आपण आणखी बोलणारच आहोत. पुढच्या मुद्द्यामध्ये मी हाच विषय पुन्हा घेईन. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कम्युनिकेशन स्किल किंवा संभाषण कौशल्य हा मुद्दा घेऊन आपण पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.